नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण घरामध्ये जेव्हा खोबरं आपण विकत आणतो तेव्हा ते कसं ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर ते कसं, आणि त्यानंतर रूम टेम्परेचरला ठेवलं तरीसुद्धा ते कसं ठेवायचं, शिवाय तांदळाशिवाय आपण हे स्टोअर करणार आहोत जरी घरात ठेवलं तरी आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा, अगदी सोप्या पद्धतीने याची साठवून ठेवण्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली, जेणेकरून खोबऱ्याला कधीच बुरशी येणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे, सर्वांनाच नक्की आवडेल. आणि हे खोबरं मी बाटलीमध्ये ठेवलं आहे, जे तुम्ही सुरुवातीलाच बघितलं. कसं ठेवायचं तेही सांगितलेलं आहे आणि वर्षभरासाठी कसं साठवायचं तेही सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्या अगोदर आपण एक लसूण सोलण्याची नवीन ट्रिक बघणार आहोत. तर अशा प्रकारे घरामध्ये पडलेलं प्लास्टिकचं झाकण घेतलं आहे मी, जे तुपाच्या भरणीचं आहे छोट्या, ते पालतं ठेवलं मी या लसणाच्या कुडीवरती आणि त्यानंतर ते थोडंसं दाबलं तर हे आपोआपच लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात, इझिली आपल्याला त्या काढता येतात. फार जास्त याला फोडत बसायची गरज नाही लागत. तर हे लसूण फोडण्याचं पण काम खूप अवघड वाटतं, बऱ्याचदा लसूण पटकन फुटत नाही. तर हे पण झालेलं आहे. लसूणचा जो पाला आहे तो कसा काढायचा, एक एक कुडी आपण वेगळी केली आहे तर त्यानंतर काय करायचं आहे, लसूण आपल्याला चिमट्यामध्ये धरायचा अशा प्रकारे आणि थोडंसं प्रेशर द्यायचं, पटकन लसूण फुटतो आणि त्यानंतर यावरची जी पाला आहे तो अगदी सहज निघतो. या प्रकारे सहज याचा पाला वेगळा होतो. लसणाचा जो देठाचा भाग असतो त्या बाजूला थोडंसं प्रेशर या चिमट्याने यावरती दिलं म्हणजेच थोडंसं दाबलं असं की लगेचच ते फुटतं आणि आपोआपच त्याचा पाला मोकळा होतो आणि सहज वरचा पाला आपल्याला हाताने काढता येतो, म्हणजे नखांची आग होत नाही आणि आपल्याला सोलायला सुद्धा त्याला फार वेळ लागत नाही, वेळेची बचतही होते. नवीन ट्रिक आहे, नक्कीच आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लसूण सोलण्याचं काम सोपं करून टाका. जर तुम्ही खरंच स्मार्ट पद्धतीने कामं करत असाल तर तुम्हाला ही सोपी लसूण सोलण्याची पद्धत नक्कीच उपयोगी ठरेल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा, प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि कमेंटसुद्धा नक्की करत जा. त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि शहरातून कुठल्या बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही चिमट्याने लसूण सोलण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा. यापुढची खोबरं कसं साठवून ठेवायचं तर ती आपण टीप बघणार आहोत, तीसुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे. त्यासाठी आपण यूज करणार आहोत टाकाऊ प्लास्टिकच्या बॉटलचा. प्लास्टिकच्या बॉटलचा पुनर्वापर कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघतोय. तर घरामध्ये पडलेल्या खूप साऱ्या बॉटल्स असतात तर त्यापैकीच एक टाकाऊ प्लास्टिकची बॉटल घ्यायची. तर ही पाण्याची बॉटल आहे जी यूज केलेली आहे आणि आता टाकून देण्यासाठीच पडलेली होती, म्हणजेच काही त्याचा उपयोग नाही अशी, पण एकदम स्ट्रॉंग असतात या पाण्याच्या बॉटल्स, त्यामुळे याचा पुनर्वापर झाला तर खूपच छान वाटतं. घरामध्ये पडलेलीच मी एक कॅन्डल घेतली, याला पेटवून घेऊया. त्यानंतर एक चाकूसुद्धा घेतला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की चाकूने आपण बॉटल कापणार आहोत. सहजच आपला चाकू थोडासा गरम केला की बॉटलसुद्धा लगेच कापली जाते. कॅन्डलवरती मी थोडंसं चाकूला गरम करून घेते आणि त्यानंतर ही बॉटल आपल्याला उभी कापून घ्यायची आहे. बाजारातून खोबरं जेव्हा विकत आणतो तेव्हाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. बॉटलमध्ये खोबरं ठेवल्यामुळे एकतर कमी जागेमध्ये खोबरं बसतं, फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चांगलं आहे. मी तुम्हाला पुढे सांगते फ्रीजमध्ये कसं ठेवायचं आणि रूम टेम्परेचरला कसं ठेवायचं, दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत. रूम टेम्परेचरला जरी ठेवलं तरी तुम्ही ते ठेवल्यानंतर खूप सुंदर दिसतं जर बॉटलमध्ये ठेवलं तर, आणि दिसण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे टिकणं. तर खोबरं जास्त दिवस टिकतं सुद्धा. आता बघा, मी जे बॉटल कापली आहे ती अशा प्रकारे कापायची, खालच्या बाजूला फक्त चार म्हणजे एक 2 इंच एवढं सोडून द्यायचं आहे अंतर आणि वरती सगळी बॉटल अशी उभी कट करायची आहे. बॉटलच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला सेमच कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या टोपणाचा भागसुद्धा अर्धा केलेला आहे.
दोन्ही बाजूला अर्धी अर्धी बॉटल अशी कट केली, पण खालच्या बाजूला 2 इंच एवढं अंतर सोडून दिलेलं आहे, तर अर्ध्यापेक्षा जास्त भाग आपण असा कट केला आहे. तर ही पूर्णपणे अर्धी कट केलेली बॉटल जी आहे, तर याला काय करायचं, यामध्ये कसं खोबरं ठेवायचं तेही सांगते, आणि ते बॉटलमध्येच राहावं यासाठी कुठली टीप फॉलो करायची तेही सांगते. सगळ्यांनाच माहिती आहे, फ्रीजमध्ये आणि तांदळामध्ये खोबरं ठेवलं तर ते जास्त दिवस टिकून राहतं. प्रत्येक गृहिणीची ही सिक्रेट टीप आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे बरेच जण तांदळामध्ये ठेवतात, कोणी फ्रीजमध्ये पण ठेवतात. पण ठेवताना बरेच जण प्लास्टिक डब्यात ठेवत असतील, किंवा कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवत असतील, किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा डब्यामध्ये वगैरे. तर तुम्ही बघा, इथे मी प्लास्टिकची बॉटल यूज करणार आहे, जी घरामध्ये टाकाऊ असते, पडलेली असते, आणि त्याचा पुनर्वापरसुद्धा होतो. अशा प्रकारे जर खोबरं ठेवलं तर दिसायलाही खूप ऑर्गनायझिंग दिसतं, आणि घरही तुमचं ऑर्गनाईज राहतं. किचनमध्ये जर ठेवलं तर दिसायलाही डिझायनिंगमध्ये दिसेल, काय ठेवलं आहे हे नक्कीच ओळखता येणार नाही, पण दिसायला सुंदरही दिसेल आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित राहील. आता सुरुवातीला आपण बघतोय अशा पद्धतीने खोबरं एकावर एक फक्त ठेवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला मी मोठी वाटी ठेवली खोबऱ्याची, त्यानंतर छोटी छोटी असं करत करत वरच्यापर्यंत छोट्या छोट्या वाटी ठेवत आणलेल्या आहेत. तर बऱ्यापैकी इथे 1/2 किलो खोबरं एका बॉटलमध्ये बसलेलं आहे. जी 1 लिटरची पाण्याची बॉटल असते त्यामध्ये 1/2 किलो खोबरं सहज बसतं, अगदी आरामात बसलेलं आहे. दिसायलाही किती सुंदर दिसते बघा. आणि या वाट्या ज्या आहेत त्या मी बाजारातून आणल्यानंतर, म्हणजेच किराण्यामध्ये खोबरं आणल्यानंतर, ते व्यवस्थित रुमालाने पुसूनसुद्धा घेतलेलं होतं, त्यानंतरच हे असं ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, याला झाकण लावता येईल का? तर हो, याला झाकण लावता येतं. याला असंच ठेवायची गरज नाही. झाकण लावायचं आणि कोणाला कळणारसुद्धा नाही ही बाटली कापलेली आहे. अगदी मस्त अशी दिसते दिसायलाही, आणि आपलं खोबरं इकडे तिकडे पडत नाही. डब्यात जरी ठेवलं तरीसुद्धा त्याचं थोडंसं मॉइश्चर कमी झाल्यासारखं होतं. म्हणून आता ही बाटली जी आहे ती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आणि फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तुम्हाला, किंवा तुमच्याकडे फ्रीज नसेल तर कसं ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगते. आता हवं तेव्हा आरामात ह्या बाटलीचं टोपण काढायचं, आणि खोबऱ्याचा जो तुकडा आहे तो यूज करायचा. परत यामध्ये उरलेलं ठेवून द्यायचं, झाकण लावायचं, आणि मग परत अशाच पद्धतीने, सेम पद्धतीने झाकण लावून ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवायची. ही झाली पहिली टीप आपली. कशी वाटली तुम्हाला ही टीप तेही मला सांगा. फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी बॉटल ठेवतो तसं आपण साईडला ठेवून देतो, आणि अगदी कमीत कमी जागेमध्येच आपली ही बॉटल बसते सुद्धा. म्हणजे जागेचीही फ्रीजमध्ये खूप कमी जागेत बसणारी ही बॉटल आहे, त्यामुळे बचतच होणार आहे, फार जास्त जागा याला जात नाही. तुम्ही जर प्लास्टिकच्या आडव्या डब्यात वगैरे ठेवलं तर मग फ्रीजमध्ये खूप जास्त जागा जाईल तुमची. तर ही बॉटलमध्ये जर ठेवलं तर खूप कमी जागेमध्ये तुम्ही खूप सारं खोबरं ठेवू शकता. यापेक्षा मोठी बॉटल असेल तर जास्त खोबरं तुम्ही स्टोअर करू शकता. आणि 1/2 किलो असेल तर मग 1 लिटरच्या बॉटलमध्ये आरामात करू शकता. तर आता हे जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही म्हणाल की जेव्हा आपण गावाला वगैरे जातो तेव्हा फ्रीजमधून बॉटल काढायची आणि मग कुठे ठेवायची? फ्रीज बंद राहतं 4-5 दिवसासाठी, 4-5 दिवसासाठी तुम्ही गावी जात असाल कुठे, आणि फ्रीज बंद राहणार असेल तर मग काय करायचं? फ्रीज चालू राहणं गरजेचं आहे खोबरं खराब होऊ नये म्हणून. मग काय करायचं? तर तांदळामध्येच ठेवायचं का हे खोबरं? तर अजिबात नाही. ही बॉटल जी आहे ना ती आपण जेव्हा फ्रीज चालू असेल तेव्हाच फ्रीजमध्ये ठेवायची आहे. जर नसेल फ्रीजमध्ये ठेवायची तर मग कशी ठेवायची तेही सांगते. आपलं खोबरं जे आहे बॉटलमध्येच राहणार आहे, त्याला पूर्ण काढून मग परत तांदळात ठेवायची कधीच गरज पडणार नाही. तुम्ही कायमस्वरूपी हा पर्याय निवडला ना खोबरं ठेवण्यासाठी, तरीसुद्धा नक्कीच उपयोगी ठरेल अशीच ही गोष्ट आहे. किती सुंदर दिसते. किचनमध्ये जर तुम्ही हे ठेवलं ना तर एक डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्ही याला यूज करू शकता. अशा पद्धतीने ही बॉटल ठेवली तर कोणीही म्हणणार नाही की कोणालाही असा प्रश्न पडेल की यामध्ये खोबरं ठेवलं तरी कसं असेल. तर मी तुम्हाला सांगते, फ्रीजच्या
शिवाय जर तुम्हाला हे किचनमध्ये ठेवायचं असेल ना तर प्रत्येक खोबऱ्याच्या वाटीमध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं तांदूळ टाकायचे आहेत. एक एक चमचा, दोन दोन चमचे टाकले तरी पण चालतील, म्हणजे खोबरं आपलं खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकून राहतं. जास्त म्हणजे वर्षभर जरी ठेवलं ना तरी पण टिकून राहील आणि खराब अजिबात होणार नाही, बुरशी येणार नाही किंवा काहीच होणार नाही. खोबरं अगदी व्यवस्थित राहतं तांदळाने. तांदळामध्ये ठेवण्यापेक्षा मग यामध्ये चमचा चमच्याभर तांदूळ टाकायचे आणि अशा पद्धतीने बॉटलमध्ये ठेवायचं. तर या पद्धतीने नक्की ठेवून बघा खोबरं, नक्की तुम्हाला ही पद्धत आवडेल. काही दिवस वापरून बघा, अशा पद्धतीने ठेवून बघा, रिझल्ट लगेच तुम्हाला कळेल. आणि बऱ्याचदा खोबरं फ्रीजमध्ये ठेवलेलं जास्त चांगलं राहतं असं मला तरी वाटतं. मग तुम्हाला कोणती पद्धत आवडली असेल ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर दोन्ही पद्धती आवडल्या असतील तर एक एक वेळेस दोन्ही पद्धती फॉलो करून बघा, नक्की छानच रिझल्ट येईल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, यूजफुल वाटला की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल ना व्हिडिओ तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर मात्र नक्की करा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा. कमेंटमध्ये जरूर कळवा ही टीप तुम्हाला कशी वाटली. त्यासोबतच हा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बॉटलच्या रियूजचे आपण खूप सारे व्हिडिओ या अगोदर बघितलेले आहेत तर तेसुद्धा नक्की बघा. बॉटलमध्ये आपण कोथिंबीर ठेवली एक वेळेस तर ती पण तुमच्या सगळ्यांना खूप उपयोगी ठरणारी टीप होती. त्यानंतर काचेच्या बॉटलपासून आपण ऑइल बॉटल बनवली, तीसुद्धा खूप ऑइल म्हणजे यूजफुल होती टीप. त्यानंतर बटाटेसुद्धा आपण अशा पद्धतीने बॉटलमध्ये ठेवले होते जे तुम्हा सर्वांना खूप आवडले होते, म्हणजे उगवतही नाही बटाटे आणि व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये ठेवले तर. घरच्या घरी आपण पोछा बनवला होता तोही व्हिडिओ खूप छान झालेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि कालचासुद्धा पितंबरीचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.